नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण बनवतो आहे मस्त चमचमीत अशी भाजी, शेवगा बटाटा रस्सा भाजी। आपण शेवग्याची सुकी भाजी बघितलेली आहे, आपण केलेली आहे, पण आता आपण शेवगा बटाटा रस्सा भाजी बघतोय। अतिशय सुंदर आणि अतिशय चविष्ट अशी, त्याच्यासाठी बघूया आपण काय साहित्य लागेल। पण त्याआधी अजून माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील। माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा आणि असा सपोर्ट करत राहा। तर आपण बनवतो आहे आता शेवगा बटाटा रस्सा भाजी। शेवगा शेंग बटाटा भाजी रस्सा भाजी करण्यासाठी आपल्याला हवे शेवग्याच्या शेंगा। चार शेवग्याच्या शेंगा आपण कापून घेतल्या आहेत आणि त्याच्या शिरा पण काढून घेतलेल्या आहेत। या मी आधीच्या रेसिपीमध्ये शेंगाची सुकी भाजी केली, त्याच्या मी दाखवले आहेत की कशा साफ करायच्या आहेत, त्या पद्धतीने आपण साफ करून घेऊ शकता। दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, एक मध्यम आकाराचा बटाटा जसे पाहिजे तसे काप करून घ्यायचे आपण, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर, एक टेबलस्पून मी कांदा खोबरं भाजून हे वाटण करून घेतलेले आहे तर एक टेबलस्पून घ्यायचं आहे आपल्याला। ते आलं लसूण आपण किसून घेतलेली आहे ही, अर्धा टीस्पून जिरं, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, एक टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। चला तर आपण शेवगा शेंग बटाटा रस्सा भाजी करूया। एक कढई तापत ठेवली आहे गॅसवर, त्याच्यात मी तेल घालणार आहे। तुम्हाला आवडतं ते तेल तुम्ही वापरू शकता। तेल तापू द्यायचं आपल्याला छान। तेल तापल्यानंतर मी जिऱ्याची फोडणी करणार आहे। तडजोडी द्यायचं आपल्याला, जिरा तडतडलंय, आता मी हिंग घालणार आहे। आलं लसूण किसून घेतलेलं आहे मी, हे वाटलेलं नाही आहे, किसून घेतलंय मी, त्याच्यामुळे मस्त चव येते, एकदम ताजं ताजं किसलेलं। थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला, आता मी याच्यात घालणार आहे कांदा। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आपल्याला, कांदा आपला परतून झालाय। त्याच्यात मी आता घालणार आहे टोमॅटो, याच्यात आत्ताच मी यावेळेला त्याच्यात हळद घालणार आहे, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर। आत्ताच हे मी जो मसाला आहे आपण कांदा खोबऱ्याचा भाजून वाटलेला तोही घालून घेणार आहे मी याच्यात। याला मी झाकण ठेवून 5 मिनटं मीडियम फ्लेमवर म्हणजे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आपल्याला। हे 5 मिनटं झाली आहेत, झाकण काढूया आपण। मस्त शिजलं आहे आपलं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही, मस्त झाली आहे। त्याच्यात मी आता मीठ घालणार आहे चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर, दळून द्यायचं आपल्याला। आता त्यावेळेला मी याच्यात बटाटा घालणार आहे, शेंगा उकडून घेतलेल्या नाही आहेत मी,
आपण खोलून तशाच खोल्या होत्या. आपण एकदमच शिजवणार आहोत बेटा बटाटा आणि शेंग, म्हणजे त्याचा त्याची चव मस्त आपल्या ग्रेव्हीमध्ये येईल आणि अतिशय सुंदर लागते ही अशी भाजी. याच्यात मी घालणार आहे पाणी, एक कप पाणी घातलंय मी. आणि ही भाजी मी आता 15 मिनिटांसाठी शिजत ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर, मीडियम ते स्लो फ्लेमवर. आणि ही 15 मिनिटांनी आपण तोपर्यंत ही भाजी छान शिजेल आपली. आपली 15 मिनिटं झाली आहेत. झाकण काढते मी. मी मधून मधून भाजीला ढवळलेलं आहे, याच्यात ती लागू शकते खाली. बटाटा छान शिजला आहे आपला. मस्त शिजला आहे आणि आपली शेंगही छान शिजली आहे. मस्त शिजली आहे शेंगही आपली. गॅस बंद करणार आहे मी आता आणि हे काढून देणार आहे ही भाजी मी सर्विंग डिशमध्ये. तयार आहे आपली शेंग बटाटा रस्सा भाजी. तुम्हाला पाहिजे तर अजून तुम्ही बेचेत थोडंसं ग्रेव्ही करू शकता. आणि ही भाजी मी आता थोडीशी कोथिंबीर घालून, थोडी कोथिंबीर घालणार आहे मी याच्यावर. ही आपली शेवगा शेंग बटाटा रस्सा भाजी तयार आहे. तयार आहे आपली शेवगा बटाटा रस्सा भाजी. अतिशय सुंदर झाली आहे, चवीला पण तेवढीच सुंदर आहे. आणि नक्की करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोचवा. आणि पुन्हा एकदा, अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा आणि असा सपोर्ट करत राहा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.